तर चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावरून आता राजकारण तापलंय. चंद्रकांत पाटलांवर टीकेची झोड उठली आहे, पाहूया. भाजपच्या नेत्यांना राऊंड राऊंड फिट्स येतात छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदींची तुलना करण्याची. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे जातीपातीच्या पलीकडचं, धर्माच्या पलीकडचं, सामान्य माणसाला त्याचे मानवी अधिकार देण्याचं होतं, महिलांना स्वातंत्र्य सन्मान देण्याचं होतं. आणि मोदींचं कुठे, काही लोकांसाठी, मुठभर लोकांसाठी, मित्रांसाठी राष्ट्राची संपत्ती विकणारं, अनेकांना बेरोजगार करणारं, 80 करोडपेक्षा जास्त हिंदूंना गरीब करणारं, गरिबी रेषेच्या खाली ढकलणारं, याची तुलना कशी काय होऊ शकते? आणि अहो, चंद्रकांत पाटील साहेब, तुम्ही त्या विचाराचे आहे ज्या विचारानं छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला होता, त्याच्या संदर्भात कधी बोलणार आहात का? की अशीच तुलना करत राहणार की या धर्माची वोट बँक यांनी तयार केली, त्या धर्माची वोट बँक तयार केली, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये की त्यांनी हिंदू वोट बँक तयार केली. अहो, त्यांनी मानवी मूल्यावर राज्य केलं. त्यांनी वोट बँक तयार केलीच असेल तर मानवी मूल्यांची केली, धर्माची आणि जातीपातीची नव्हे. काही मिनिटांपूर्वी चंद्रकांत पाटील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक बालिश वक्तव्य ऐकलं आणि महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी जनता आज त्या वक्तव्याचा निषेध करते आहे. मी सुद्धा एक शिवप्रेमी म्हणून त्या वक्तव्याचा निषेध करतो. चंद्रकांत पाटलांचं जसं जसं वय वाढते आहे तसं तसं बुद्धीसुद्धा भ्रष्ट होते आहे का हे सुद्धा तपासलं पाहिजे. त्यांना काही फारसं तेवढं इतिहासाचं ज्ञान नाही, मात्र 60 नंतर बुद्धी नाठी होते हेच यावरून दिसतं. शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल त्यांनी तमाम महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा भारतीय जनता पार्टीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील हे त्यांनी लक्षात ठेवावे. आदरणीय चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, रयतेचे राजे शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोट बँक तयार केली आणि त्याला कळस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चढवला. हे वक्तव्य अत्यंत चुकीचे असून चंद्रकांतदादा आपण ध्यानात ठेवावे की रयतेचे राजे शिवाजी महाराज हे युगपुरुष होते आणि त्यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर करणे अत्यंत चुकीचे आहे. तसेच तुम्ही हेही ध्यानात ठेवा, रयतेचे राजे शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र करून रयतेचे राज्य स्थापन केले, त्यामुळे शिवाजी महाराजांची तुलना माननीय पंतप्रधान यांच्याबरोबर करणे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे तुम्ही तात्काळ महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी. जे तारे तोडलेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आणि असं म्हटलंय की शिवाजी महाराजांनी वोट बँक तयार केली, म्हणजे वोट बँकेच्या हीन राजकारणाशी शिवाजी महाराजांचं नाव तर जोडतातच, परंतु कळस चढवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं असं म्हणून नरेंद्र मोदींची तुलना ही शिवरायांशी केली, म्हणजे ही जी हिंमत सातत्यानं भारतीय जनता पक्षाकडनं होते याचं कारण आहे की ही त्यांची छिन्नम प्रवृत्ती आहे. आणि याही अगोदर ज्या पद्धतीनं आदित्यनाथने देखील नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांची केली होती, विजय गोयल होते त्यांनी देखील त्या ठिकाणी केली. आज के शिवाजी नरेंद्र मोदी मावाचं पुस्तक भाजपानेच प्रकाशित केलं आणि अजूनही ज्या माणसानं त्याचं प्रकाशन केलं त्याच्यावरती कारवाई केलेली नाही, ते पुस्तक मागे देखील घेतलेलं नाही. कारण खऱ्या अर्थानं शिवरायांच्याबद्दल भारतीय जनता पक्षाला आदर नाही आहे. छत्रपती शिवराय हे सद्विचारांचे प्रतीक होते आणि भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार हा कुविचारांचं प्रतीक आहे, त्यामुळे यांची तुलना करणंच पाप आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांचे जे आदर्श आहेत RSSचे आणि भारतीय जनता पक्षाचे, ते शिवराय कधीच नव्हते, स्वराज्य कधीच नव्हतं, ह्यांना पेशव्यांचं राज्य आदर्श आहे. आणि म्हणूनच सातत्यानं शिवरायांना कमी लेखण्याकरता अशा तऱ्हेचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत, ज्याचा आम्ही अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. याचा जाहीर निषेध त्या ठिकाणी प्रत्येक माणसाने केला पाहिजे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेने केला पाहिजे आणि देशातली जनता कधीही यांना माफ करणार नाही हे निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी ठामपणे सांगतो.